तरी रडू लागलं. लेकरू रडायला लागल्यावर आईने पाळण्यात टाकलं असा पाळणा म्हणावं, नाही तर अंगाय गीत म्हणावं. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यातच ऊताई, माझी या तान्या बाळा झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई असं म्हणाव. आता बायाला पाळणा येत नाही, भक्तिगीत येत नाही, भावगीत येत नाही, एकच येत आहे हाड हाड हाड. येऊ कुतो गाय क्वाल्या कुत्र्या आहे तर तुमच्याकडे बी कुत्रे, बरं जमलं. हाड 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 निस्त चालू राहते, मग ते लेकराच्या कानावर एकच शब्द पडतो हाड हाड हाड. मग माय महाराज घरी आले की म्हणते, महाराज त्याला माळे मला माळे, पण आम्हाला एकच लेकरू आहे, पण मेल्याला कोणाचं संगत लागली काय नाद लागलाय. खातय होते वाकडं तिकडं, त्याचा गुन्हा आहे का? नाही बाई, ते लहान असताना तूच म्हणली हाड 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 हाड. मग ते पहा लागले पाळण्यात होतो तेव्हा सांगितलं होतं माईने हाड, ते हाड कोण्या धाब्यावर भेटत. आपण जसं शिकू तसंच, ते हाड तर खातं पण मायबापाचे हाड उघडे पडूस तर त्रास देतं. मरेपर्यंत हाड हाड, स्वाना परिगती झाली सर्व करीती हाड हाड. शिकितांनी चांगलं शिकवावं. पाळण्यात टाकलं झोका देऊ लागले, पण ते लेकरू काय ऐकणं, कारण त्या लेकराचं दुखणं वेगळं होतं, त्याला भूक नव्हती लागली, त्याला भगवान भोलेनाथाला भेटायचं होतं, म्हणून ते रडायचं थांबणं. काय झालं असेल लेकराला? एक म्हातारी होती, ती म्हातारी म्हणली कौशल्य, अगं लांब लांबून बाया आल्या, एवढाले राजे महाराजे आले, लेकराला पाहिलं, लेकराला दृष्ट झाले असल, दृष्ट काढणारं कोणतरी पाहावं लागल, आणि चांगली नजर लागली याला, याची नजर उतरणारा एखादा बाबा पाहिजे. लगेच सेवकाला बोलून घेतलं आणि सेवकाला सांगितलं, जा नजर उतरणारं कोणी आहे का दृष्ट काढणारं, नगरामध्ये दौंडी द्या. त्याने लगेच दौंडी दिली. ऐकाव ऐका, राजकुमाराला दृष्ट झालेली आहे, जर कोणाला दृष्ट काढता येत असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावं हो. सगळीकडे दोंडी, ऐका हो ऐका. सरा गल्लीने नगरायणी फिरू लागली. काक भृशंडी म्हणले, प्रभू दोंडी ऐकू आली की? दोंडी म्हणले, हो. भोलेनाथ म्हणले, ती दृष्ट काढणाऱ्यासाठी. काक भृशंडी म्हणले, हीच संधी, आपणच जाऊन दृष्ट काढायला, तुम्हाला काढता येते का? भोलेनाथ म्हणले, चांगल्या चांगल्याचा काढल्यात, भस्मासुराची काढावत लागली, वरदान मी दिलं होतं पण भगवान विष्णू सांगला सांगितलं काढा याची दृष्ट, शंभरासुराची काढावत लागली, चांगल्या चांगल्याची दृष्ट काढली आणि ही काढता येणार नाही का? बोलून घेतलं, हे हलकेवाले आहे इकडे. हलकेवाले आले, विचारपूस केली, दृष्ट काढणार पाहिजेत का? म्हणले, हो. म्हणले, यांना काढता येते. काक भृशुंडने भोलेनाथाचं नाव सांगितलं, यांना काढता येते, खरं काढता येते. बघा, जर दृष्ट काढली लेकरू शांत जर केलं तर बक्षीस दिल्या जाईल, पण नाही जर लेकरू शांत झालं तर दंड देण्यात येईल, कबूल? म्हणले, हो. चला, हलकेवाला पुढील दोघं जण हे माग. अयोध्यामध्ये आज भगवान भोलेनाथ, माझ्या आराध्य दैवत भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन होणार म्हणून नाचत 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 आनंदाने अगदी प्रसन्न मनाने त्या हलगीवाल्याच्या पाठीमागे निघाले. दारापर्यंत आले, ज्या द्वारपालाने काही काळापूर्वी
धक्के मारून काढून दिलं होतं, त्याला का घाबरसुंडी धक्का मारून मधात घुसले. त्यांच्याकडे डोळे वासून पाहिले, मोगाशी काढून दिलं, पण आता आम्ही पाहुणे येत, जर मधात जाऊन तुमची तक्रार केली तर नोकरी जाईल. ते द्वारपाल पाया पडू लागले. भगवान भोलनाथ म्हणले, का घाबरसुंडी आघावपणा करू नको, जर आपलं पितळ उघडं पडलं तर जागा दिसल तिथं हनतील. गपची चल मधामध्ये. दोघं जण आत आले, त्या हलगेवाल्याने सांगितलं, दृष्ट काढणारे आणलेत. मैया, ओ मैया, कौशल्य मैयाला आवाज दिला आणि कौशल्य मातेने त्या लहान लेकराला पाळण्यातून घेतलं आपल्या कुशीमध्ये आणि बाहेर आणलं. बाहेर आणलं आणि आणल्याबरोबर भगवान भोलेनाथाची नजर त्या लेकराकडे गेली, त्या लेकराची नजर भगवान भोलेनाथाकडे, दोघांची नजरानजर झाली, हरी हराची भेट झाली. तिथं आनंद काय निर्माण झाला, दोन साधूची भेट झाली, तर त्या भेटीतला आनंद सांगितला. चार मिले 64 खिले 20 कर जोड, चार मिले 64 खिले 20 कर जोड, हरिजन से हरिजन मिले खिल गए 7 करोड. चार मिले, चार मिले म्हणजे या हरिदासाचे दोन डोळे आणि या हरिदासाचे दोन डोळे, दोनून दोन किती झाले, चार. चार मिले 64 खिले, यांचे 32 दात, त्यांचे 32 दात. दोघं एकमेकाकडे पाहून हसले. 64 खिले 20 कर जोड, यांनी हाताशे पुढी घेतले, दोन्ही बी त्यांनी हात पुढी घेतले. जय हरी, जय हरी. यांच्या हाताचे 10 बोट, त्यांच्या हाताचे 10 बोट, किती झाले, 10 × 2 = 20. 20 कर जोड, हेही हरिजन आणि तेही हरिजन. हरिजन म्हणजे हरीचा दास. हरिजन से हरिजन मिले खिल गए 7 करोड. 7 करोड का आहे, प्रत्येक माणसाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. किती कोटी, 3.5 कोटी प्रत्येकाच्या अंगावर. खोटं वाटतं का, मोजून बघा मला काय करायचं, सांगायचं काम आहे. खिल गए 7 करोड. तशी हरिहराची भेट झाली आज, काय तो आनंद अंगावरती, अंगावरती काय झालं, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. हृदयी प्रगट मध्ये प्रेम दाटाव. नयन म्हणजे डोळे, नीर म्हणजे पाणी. नयनी नीर लोटे, डोळ्यात पाणी आलं आणि हृदयामध्ये हृदयी प्रगटे राम रूप,
कंठामध्ये प्रेम, कंठामध्ये प्रेम दाटलं पाहिजे. भजन करताना सुद्धा ही अवस्था व्हावी. हृदयामध्ये राम रूप प्रगट व्हावं आणि भजन करताना डोळ्यात पाणी यावं. रडणं सोपं का अवघड? रडणं सोपं का अवघड? रडणं सोपं का हसणं सोपं? काय सोपं? रडणं सोपं का हसणं सोपं? पूर्व काय सोपं आहे? सांगा सांगा सांगा. एखाद्या व्यक्तीला जर 1000 रुपये दिले आणि रड म्हणलं तर रडल का? रडतो का रे? तुला 1100 रुपये बरं, 1500, 2500, 2500, 5000 दिले तरी रडणार नाही. बरं 11000. पैसा दिला तर रडत नाही रडत मला.